नमस्कार बालमित्रांनो. सुमन, आज आपण काय बरं दाखवणार आहोत? आज आपण भूमितीय आकार पाहणार आहोत. अगदी बरोबर, आज आपण भूमितीय आकार पाहणार आहोत. आणि आता मी जो आकार दाखवणार आहे तुम्ही त्याला काय म्हणता सुमन? वर्तुळ म्हणतात. आणि सर्कल अनेक वस्तू आपल्या घरामध्ये असतात, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पण पाहिले असणार आहे, परंतु त्या आता तुम्हाला शोधायच्या आहे. सुहान, दाखव बरं एखादी वस्तू काय काय असतं आपल्या घरामध्ये. सर्कल आहे, वर्तुळ आकाराचं असे ताट असतं किंवा डिश असते. आणखी किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये खूप काही वस्तू असतात शोधायच्या तुम्ही सर्वांनी. हा, आणखी काय असतं बरं? आणखी आईची बांगडी असते. बरोबर, वर्तुळ आकाराची आईची बांगडी असते, ताईची पण बांगडी असते. आणखी अनेक गोष्टी असतात, आई दाऊची टिक्की पण असते. आणखी काय असतं बरं? दंडगोल आकार पाहणार आहोत. भौमितिक आकारातला आहे दंडगोल, त्याला म्हणतात दंडगोल. या दंडगोलाच्या आकाराचे कोणकोणत्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये ते आपण पाहूया, आणि तुम्ही पण शोधायच्या. सुमन, दाखव बरं काय असतं आपल्या घरामध्ये दंडगोल आकाराचं. या आकाराचं पहा सगळेजण. बॉटल असते. बरोबर, पाण्याची बाटली आपली असते. ती दंडगोल आकाराची असते. आणखी काय असतं बरं? सॅनिटायझर. आता आपण सारखं हात सॅनिटायझर करत आहोत, आहे ना? मग सॅनिटायझरची बॉटल पण दंडगोल आकाराची आहे. आणखी काय बरं असतं? मूव्हची पण बॉटल. आपल्या घरामध्ये आजी आजोबांचे पाय दुखतात, मग त्यांना लावण्यासाठी मूव्हची बॉटल घरामध्ये असते, आहे की नाही? मूव्हची बॉटल पण दंडगोल आकाराची आहे. आणखी काय बरं असतं आपल्या घरामध्ये शोधा बरं. अगदी छान. सुमानने
डबा आणला. डबा सुद्धा आपला दंडगोल आकाराचा असतो. अशा प्रकारे घरामध्ये अनेक वस्तू दंडगोल आकाराच्या असतात. तर तुम्ही शोधणार सुहान, आज आपण कोणकोणते भौमितिक आकार शिकलो? पहिला आकार कोणता बरं शिकलो? अगदी बरोबर. आणि हे आहे आयत. आयतात चार कडा आणि चार कोपरा असतात. ही आयत चार असणारी वस्तू कोणती बरं? बरोबर.